आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना, त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या 10 वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय. आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता? तर काँग्रेस सारखा सुलभ मार्ग नाही याच्यासाठी म्हणून ते आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत. त्यांची सुपारी वाजवणारी जी लोक आहेत इधर से उधर से, हे सुपारी वाजवत आणि ते असं म्हणतात की मुसलमान आता मुसलमानांची भीती दाखवत आहेत. मग इधर से उधर से आणि भाडे से आहेत. या देशामध्ये अनेक करोडो मुसलमान आहेत, लाखो मुसलमान आहेत, देशभक्त मुसलमान आहेत, जे या देशावरती प्रेम करतात, जे या देशावरती खरंच त्यांची निष्ठा आहे, खरं तर सांगायची गरज नाही, पण काही मुठभर आहेत. जे आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना, त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या 10 वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय. आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता? तर काँग्रेस सारखा सुलभ मार्ग नाही याच्यासाठी म्हणून ते आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत. पण लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने आज मुसलमान आपल्या बरोबर आहेत, त्याला एक शाश्वती पाहिजे, त्याला मनात आदर आहे, तो काम धंदेवाला आहे, त्याला काम करायचं या देशामध्ये, तो या देशाचा नागरिक आहे, पिढ्यानपिढ्या राहणार आहे. पण मला असं वाटतं की हे जे मुठभर आहेत, हे ओवेसी सारख्या ज्या अवलादी आहेत, यांच्या मागून फिरणारे जे लोक आहेत, यांचे जे अड्डे आहेत, हे अड्डे एकदा तपासून घ्या, तिथे माणसं घुसवा, देशाचं सैन्य घुसवा. काल आपले मोदीजी येऊन गेले शिवतीर्थावरती, शिवाजी पार्कवरती. त्यांना आता काही भरकटलेले आहेत, मेंदूला शीण आलेला आहे वाटेल ते बोलतायत, भ्रमिष्ठासारखे बोलतायत, मला नकली संतान म्हणतायत, शिवसेनेला नकली सेना म्हणतायत, कधी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मुसलमानांचा जाहीरनामा म्हणतायत. काल तर त्यांनी कहर केला, काल ते म्हणाले हा माओवादी जाहीरनामा आहे. अहो, तुमचा हा निवडणूक रोख्यातनं खाल्लेला पैसा तो बघितल्यानंतर तुमचा जाहीरनामा हा खाओवादी आहे. जिकडे जाल तिकडे खाल. सगळी कॉन्ट्रॅक्टरची पैदास आणि कॉन्ट्रॅक्टरची दिवाळी साजरी होते. मुंबईला ज्या पद्धतीने तुम्ही लुटता आहात आणि लुटलेला आहे, पहिल्या प्रथम आपलं सरकार आल्यानंतर या मुंबई आणि महाराष्ट्राच्या लुटारून आम्ही तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. हे मुंबई आणि महाराष्ट्राचे लुटारू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, सुरतेचे 2 जण छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. आणि तो बघून सुद्धा न बघितल्यासारखे त्यांची सुपारी वाजवणारी जी लोकं आहेत इधर से उधर से, हे सुपारी बाज आहेत. आणि ते असं म्हणतात की मुसलमान आता मुसलमानांची भीती दाखवत आहेत. मग इधर से उधर से आणि भाडेसे आहेत, त्यांना बरोबर घेतल्यानंतर मोदीजी आमच्यासोबत मुसलमान येत आहेत म्हणून तुमच्या पोटात दुखतंय. मग तुम्ही ज्यांना बरोबर घेतलेत त्यांच्यामुळे उत्तर भारतीय आणि जैन जे आहेत त्यांचं काय होणार आहे? ते हिंदू नाही आहेत का? मग त्यांच्यावरती साध्या साध्या लोकांवरती दगड मारणारी लोक हे तुम्ही सोबत घेतलेत, त्यांचं काय होणार? कारण तुम्ही त्यांचं रक्षण करू शकत नाही. अगदी कल्याणमध्ये सुद्धा भाजपचा आमदार गणपत गायकवाड त्यांनी अनेकदा त्यांच्या वरिष्ठांकडे, म्हणजे हे फडतुंबीस जे आहेत, फडतूस काय ते आता शब्द माझी जीभ थोडी जीभ अडकते माझी, फडतुसणवीस नाही फडणवीस. हां, अरे तुम्ही टाळ्या नका बाजू, मी चुकलो तर तुम्ही करेक्ट करा. फडतूस फडणवीस त्यांच्याकडे गणपत गायकवाडनी तक्रार केली होती, तरी सुद्धा ते त्याला वाचवू शकले नाहीत. शेवटी उद्वेगाने त्याला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करावं लागलं. आणि ज्यांच्याबद्दल तक्रार होती त्यांना मोदी मांडीवरती घेऊन फिरतायत. आणि ज्यांचा आमदार म्हणजे भाजपचा आमदार तुरुंगामध्ये आहे, आणि ज्यांच्यामुळे तुरुंगात गेला, ज्यांनी सांगितलं की यांच्याकडे म्हणजे मिंध्याकडे राज्य राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज येईल, ते फिरतायत. आणि त्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याला बरोबर घेऊन घटनाबाह्य सरकार सोबत देशाचे प्रधानमंत्री फिरतायत, असं लाजिरवाणं चित्र संपूर्ण जगात कुठेही नसेल ते आपल्याला महाराष्ट्राला पाहावं लागतंय. आणि म्हणूनच बाकी किती कोणी येऊ द्या, यांना आता पराभवाचं भूत समोर दिसायला लागलेलं आहे, म्हणून रामराम रामराम तर करतातच आहेत. पण ज्यांच्यामुळे पराभव होणार आहे त्या तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे उद्धव ठाकरेची भीती वाटते त्यांना.
म्हणजे आता फक्त रणगाडे रॉकेट्स अणुबॉम्ब असा आणायचा बाकी राहिलेलं आहे उद्धव ठाकरेला संपवायचं. म्हणजे मोदीजी सगळे सांगत होते की मैं अकेला सप्पे भारी नाही, आता म्हणतात मैं अकेला बेचारा, देखो सब लोग मुझे खतम करने के लिए आए हैं. अरे मोदीजी सर्व शक्तिमान तुम्ही, विश्वगुरु तुम्ही, आणि तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती वाटते? कसली शक्ती तुमची?